महायुती सरकारने कोकण विभागाचा गतिमान विकास करण्यासाठी रेवस रेवडी सागरी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतलाय. या महामार्गावर 7 खाडी पुलांची मागणी होत होती, ती अखेर महायुती सरकारने पूर्ण देखील केली आहे. या सागरी महामार्गामुळे मुंबई ते कोकणचं अंतर आता अवघ्या 5 तासात पार करता येणार आहे. या खाडी पुलाची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7,851 कोटी रुपयांच्या खर्चाला महायुती सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे कोकणचा गतिमान विकास होणार आहे, एवढं नक्की.